आणि जेव्हा जेव्हा ते बंडाचं नाटक झालं तेव्हा तेव्हा साहेबांच्या बाजूने ठाम भूमिका घेणारे पहिले आमदार कोण होते तर ते मारुतीराव पवार होते. आजकाल रंग बदलणारे सरडे या जगात जास्त झाले. साहेबांवरती आरोप करताना साहेब तुम्ही घर तोडलीत आता का वाईट वाटते म्हणून विचारतात. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरात साहेबांनी डोकावून सुद्धा बघितलं नव्हतं. माझ्या बाजूला मारुतीराव पवार बसले होते. मारुतीराव पवारचे पवारांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले. कारण का ते जेव्हा आमदार होते तेव्हा दोन तीन वेळा बंडाचं नाटक झालं होतं. आणि जेव्हा जेव्हा ते बंडाचं नाटक झालं तेव्हा तेव्हा साहेबांच्या बाजूने ठाम भूमिका घेणारे पहिले आमदार कोण होते तर ते मारुतीराव पवार होते. मी खूप छोटा होतो पण म्हणून मी येता येता दोनदा तीनदा तुमचं नाव कळलं मारुतीराव. अशी माणसं आजकाल भेटत नाहीत. आजकाल रंग बदलणारे सरडे या जगात जास्त झाले. मला आठवतं पहिली मीटिंग आपण केली होती जेव्हा 2004 साली पहिल्यांदा इथे आणलं होतं आपण पवारसाहेब कुठेतरी बाहेर न येणार होते आणि ते येण्याच्या आधी मी इथे येऊन बसलो होतो. ठीक आहे साहेबांची निवड होती येवल्याने ती निवडून पाठवली. पण आता नाशिककरांसमोर एक नवीन आव्हान आलंय. नाशिकची शरद पवार साहेबांचं नातं एक वेगळं नातं आहे. शरद पवार साहेबांनी जेव्हा जेव्हा नाशिककरांना हात दिली आहे तेव्हा नाशिककरांनी 14-14 आमदार शरद पवार साहेबांच्या मागे उभे केले. हा नाशिककरांचा इतिहास आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. कारण का शेवटी मी पण एक नाशिककर आहे. आज हे जेव्हा ऐकतो जेव्हा बघतो तेव्हा असं मन पिळवटून जात. साहेबांवरती आरोप करताना साहेब तुम्ही घर तोडलीत आता का वाईट वाटते म्हणून विचारतात. मी आज येवल्यातल्या तमाम बंधू भगिनींसमोर सांगतो गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरात साहेबांनी डोकावून सुद्धा बघितलं नव्हतं. तीनदा पंडितराव मुंडे गोपीनाथ रुमराव मुंडे यांचे सच्चे मोठे बंधू हे साहेबांकडे गेले होते की तुम्ही आम्हाला घ्या. जरा साऊंड सिस्टीम इकडे लक्ष द्या. इकडे ऐकू येत नाहीये म्हणून त्यांची थोडासा आवाज आहे. इकडे काय करते बघा. तीनदा पंडितराव मुंडे साहेब शरद पवार साहेबांकडे गेले आणि म्हणाले आम्हाला घ्या. हॅलो 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 हॅलो. तीनदा पंडितांना मुंडे साहेबांकडे गेले साहेबांना म्हणाले साहेब आम्हाला तुमच्याबरोबर यायचं आहे. तिन्ही वेळा साहेब नाही म्हणाले नको. मला कोणाच्याही खर्चांमध्ये पडायचं नाहीये. तुम्ही एक व्हा समाजासाठी ते चांगलं आहे. तुमचा समाज छोटा आहे. नेतृत्व तुम्हाला चांगलं मिळालेलं आहे. त्या नेतृत्वाला धक्का लावण्याची माझी इच्छा नाही हे पवार साहेबांचे स्पष्ट होते. आज जेव्हा भुजबळ साहेब बोलतात की तुम्ही गोपीनाथ रावांचं घर फोडलं भुजबळ साहेब सत्य सांगा की ह्याच पवार साहेबांनी गोपीनाथ रावांना फोन करून सांगितलं होतं गोपीनाथ रावजी घर सांभाळा घरात फूट पडते हे शरद पवार आहेत. आणि मी हे मागे बोलत नाहीये मी त्यांच्या समोर बोलतोय
खरं कळायला महाराष्ट्राला की हा माणूस कोणाच्याच घरात डोकावत नाही, त्याच्या मनात तेवढं प्रेम आहे. तुमचे अनुभवच इतके आहेत की तुम्हाला हे सगळं बोलणं पण शोभत नव्हतं. पण जाऊ दे, आता त्याच्यावर आम्हाला बोलायचंच नाही. आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने निघालो आहोत, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने निघाले आहात. फक्त साहेबाला विठ्ठल म्हणू नका, साहेबाला बाप म्हणू नका, साहेबाला दैवत म्हणू नका. कारण का, महाराष्ट्राच्या स्वभावात, महाराष्ट्राच्या स्वभावामध्ये विठ्ठलावरती तलवार चालवणे, बापावरती घाप घाव घालणे हे महाराष्ट्राच्या रक्तात नाही, जे तुम्ही करतात. एकीकडे बाप म्हणायचं आणि दुसरीकडे घाव घालायचा हे महाराष्ट्राच्या रक्तात नाही, हे तुम्ही करू पण नका. आणि म्हणून येवलेकरांना एवढीच विनंती करायला आलोय, मी या जिल्ह्याला 85-86 सालापासून राजकारण बघतोय. नाशिकमध्ये हेमचंद्र गुप्ते होते, काही विलास लोणारी होते, हे सगळे आपले नाशिककर होते, जनार्दन पाटील होते, आपले मनमाडचे आमदार या सगळ्यांना तुम्ही साहेबांच्या नावाखाली निवडून दिलं होतं, नावाखाली. आणि शरद पवारांचे हात महाराष्ट्रात सर्वात मजबूत करणारे कोण होते, तर ते नाशिककर होते. तेव्हा नाशिककरांनो, मी पहिल्या साहेबांनी पण बघा ना निर्णय कसा घेतला. साहेब आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेत आणि निवडला कुठला जिल्हा, गोदावरी काठचा पवित्र आणि ऐतिहासिक नाशिक जिल्हा, ज्या नाशिक जिल्ह्याने यशवंतराव चव्हाणांना बिनविरोध निवडून दिलं होतं, तो नाशिक जिल्हा. ज्या नाशिक जिल्ह्याला पॉलिटिकल अक्कल आहे, या पॉलिटिकल अक्कल. आणि म्हणून मला खात्री आहे की आता जेव्हा महाराष्ट्र विकास आघाडीची सभा लागेल, महाराष्ट्र विकास आघाडी जेव्हा निवडणुकीला उतरेल, तेव्हा तुम्ही शरद पवारांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही ही आज शपथ घेऊन तुम्ही साहेबांना होकार द्याल. सांगाल, साहेब फक्त सांगा, शेंदूर लावा, देव आम्ही करून टाकू, एवढंच तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तुमचा कांदा पडला, तुमच्या द्राक्षावरती संकट आलं, तेव्हा हा माणूस उभा राहिला. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावरती संकट आलं, तेव्हा तेव्हा हा माणूस उभा राहिला. हा महाराष्ट्राचा आधारवड आहे. या आधारवडावरती तलवार चालवली जाते, त्याचं वय मोजून दाखवलं जात आहे की तुम्ही 84 वर्षाचे आहात, तुम्ही 84 वर्षाचे आहात. मला भुजबळ साहेब तुमच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे, पण तुम्ही देखील 75 वर्षाचे आहात. जसं इंग्रजीमध्ये म्हणतात की एज म्हणजे वय हे फक्त अंक आहे, अंक, बाकी सगळी असते ती आत्मघातली हिंमत आणि ऊर्जा, ती त्यांच्यात खूप आहे. हो, आजही सकाळी 6 निघतात, दुपारी 7:30 जातात, संध्याकाळी पुण्याला येतात आणि 11 परत मुंबईला येतात. आता त्यांना काही व्हायचं नाही आहे, त्यांना ना पंतप्रधान व्हायचंय ना राष्ट्रवादी राष्ट्रपती व्हायचंय. आता त्यांना तुमच्यातली गरीब पोरं, तुमच्यातली कर्तृत्ववान पोरं आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य म्हणून करून पाठवायचे आहेत. हा तुम्ही निर्णय घेतलेला आहे. सर्वसामान्यांचा नेता, सर्व दलित शोषितांचा नेता, कामगारांचा नेता, शेतकऱ्यांचा नेता असा महाराष्ट्रात कोण आहे हो? ज्याच्यावरती जातीचा ब्रँड नाही असा महाराष्ट्रात नेता कोण आहे हो? त्याचं एकच नाव आहे, तुम्ही घ्या तुमच्या तोंडात ना, त्याचं नाव काय? परत जोरात महाराष्ट्राला करू द्या. जात नाही, पात नाही, पंत नाही, धर्म नाही, फक्त जो महाराष्ट्राची माती ओळखतो असा माणूस कोण आहे महाराष्ट्रात? बस एवढंच बोलतो. या कठीण प्रसंगी आपल्या बापाला आपण आधार म्हणून उभं राहिलं पाहिजे. आणि जे सांगतात
घरी बसवा बसाता तुम्ही, त्यांना कायमच घरी बसवण्याची सोय केली पाहिजे, एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.